जिल्हा परिषद करंडकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्र करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलंय ते पैलवान मल्हारी अप्पा घवाणे हे पी टी पी एल 2018 या स्पर्धेविषयी आपणासोबत बातचीत करणार आहे. पी टी पी एल 2018 हा 7 एप्रिलपासून संदीपबाप्पांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे. त्यातमध्ये महाराष्ट्रातील पूर्ण टीम्स बाहेरचे आयकॉन या खेळाडूंचा सहभाग आहे. आप्पांनी 2012 राजकरंडक ही स्पर्धा स्टार्ट केली. राजकरंडक ही स्पर्धा फुलगावच्या ग्राउंडवरती खूप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आप्पांनी सुरला स्पर्धा पार पाडली. त्यानंतर 2014 आप्पांनी टोलनाक्याजवळ दुसरी राजकरंडक भरवली अतिशय उत्कृष्ट पद्धत. आम्ही आमच्या जिल्हा परिषद गटातली टीम घेतली होती. राहुल गावाने संघ मालक होते, मी संघाचा कोच होतो आणि अतिशय उत्कृष्ट पब्लिक नियोजन आप्पांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली ती स्पर्धा आम्ही सेमीफायनलला गेलो होतो. आम्हाला सेमीफायनलमध्ये थिऊर जिल्हा परिषद गट उरुळकांच्या ह्या गटाने आम्हाला फायनलमध्ये पराभूत केलं. आप्पांची स्पर्धा बघून मी आप्पांनी जिल्हा परिषद गटाच्या स्पर्धा ठेवल्या. मी आप्पांची स्पर्धांचं नियोजन बघून मी माझ्या गटात 2014 प्रत्येक गावगणित एक एक टीम दिली आणि मी पण आप्पांच्या पाठोमागं स्पर्धा भरवण्यास चालू केली. आत्ता आप्पांच्या स्पर्धेला राजकरंडकला 2 वर्ष, पी टी पी एलला 2018 हे 3rd वर्ष आहे आणि माझ्या स्पर्धेला 5 वर्ष आले. आप्पांची खूप मोठी स्पर्धा असते. आप्पांचं नियोजन, आप्पांच्या टीमांचं नियोजन, आपण बरोबर जे सहकार्य काम करतात त्यांचं नियोजन, आप्पांमुळं मी ही फुलपिच स्पर्धा, नाहीतर आम्ही पहिल्यापासून हाफपिच स्पर्धा भरवायचं, पण आप्पांच्या नियोजनामुळं मी हे शिकलो की फुलपिच काय असतं. आप्पा खरं तर कुस्तीमध्ये सगळ्यात भारी कुस्तींचा आप्पांचं नियोजन असतं, पण आप्पांनी क्रिकेटमध्ये पण मुलांना महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस बॉलला एवढं महत्त्व दिलं की आत्ता आप्पांची स्पर्धा 1 नंबर असं मानण्यात येत आहे.